हॉटेल खानचाचा मालकास जामीन मंजूर। हॉटेल खानचाचा मालकासह दोघांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आली आहे। ऍडव्होकेट रियाज एन शेख यांनी अशी माहिती दिली आहे। दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी हॉटेल खानचाचा या ठिकाणी पार्सल मागण्याकरिता गेलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला त्या ठिकाणी असलेले कामगार मालक यांनी मिळून मारहाण केल्याची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी अमोल बेगमपुरे यांनी दाखल केल्यामुळे सदर हॉटेलचे मालक व कामगारांच्या विरुद्ध भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर दाखल गुन्ह्यामध्ये त्या हॉटेलचे मालक रेहान मोहम्मद शफी खान व त्यांचा भाऊ सलमान मोहम्मद शफी खान या दोघांना सदर बाजार पोलिसांनी 11 तारखेला सायंकाळी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना अटक केली होती। तसेच आरोपींनी कुठलाही क्रिमिनल फोर्स वापरलेला नाही आणि प्रथमदर्शनी 353 कलम हे लागूच होत नसल्याचा युक्तिवाद आम्ही सत्र न्यायाधीश यांच्या समक्ष केला असता आम्ही केलेला युक्तिवाद व प्रकरणाचे गांभीर्य पाहता आरोपींचा कुठलाही प्रत्यक्षदर्शी सहभाग दिसून येत नाही आणि आरोपीकडून कुठल्याही प्रकारची जप्ती अथवा रिकव्हरी दिसून येत नाही। या समग्र मुद्द्याखाली सत्र न्यायाधीश श्री पाटवतकर साहेब यांनी आरोपी मोहम्मद साद अस्फर मोहम्मद शफीक खान व खान चाचा मोहम्मद शफी मोहम्मद हुसेन खान या दोघांना रक्कम रुपये 25,000 जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। तसेच सदर आरोपींना दर सोमवारी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे 10 ते 1 च्या दरम्यान हजेरी देण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहे।